कायत्या मशिदीची महती सप्तपुर्यांत जिची गणती द्वारका माई जीस म्हणती बाबा निश्चिती सदैव असो निर्याण निर्वाण वा निधन द्वारका सायुज्य मुक्तीचे स्थान जया ईश्वरी नित्यानुसंधान तया अवस्थान ये ठाई तो हा गुरुराज साईराय भक्त कनवाळू बापमाय भक्ता विश्रांतीचा ठाय आठव होय नित्याची बाबा वीण शिरडी ओस दाही दिशा शून्य उदास प्राण जाता जे शरीरास कळा शिरडीस ते आली सुकोनी जाता तळ्यातील जीवन तळमळती जैसे आतील मीन तैसे झाले शिरडीचे जन कलाहीन उद्विग्न कमलावीण सरोवर पुत्रावीण शून्य घर की दीपावीण मंदिर मशीद परिसर तो तेवी की घर धन्यावीण घर की राजयावीण नगर की द्रव्यावाचुनी भांडार शिरडी कांतार बाबांविणे जननी जैसी अर्भका किंवा मेघोदक चातका तेची प्रेम शिरडीचे लोका आणिक भक्ता सकळिका शिरडी झाली कलाहीन मृतप्राय हीन दीन जीवने वीण जेवी मीन तेवी जन तळमळती वर्जिता कांता निज भ्रतारे अथवा माता स्तनीची पोरे जैसी गाईची चुकली वासरे लहान थोरे त्यापरी अनिवार हे दुःखावस्था झाली शिरडीचा जन समस्ता बिदोबिदी अस्तावेस्ता जन चौरस्ता धावती साईमुळेच शिरडी पवित्र साईमुळेच शिरडी चरित्र साईमुळेच शिरडी क्षेत्र साईच छत्र सर्वाते कोणी करी आक्रंदन कोणी तेथे घेई लोळण कोणी पडे मूर्छापन्न दुःखाश्रुंनी स्रवती नयन नरनारी अति उद्विग्न ताकोनिया अन्नपान दीनवदन ती झाली पाहोनी बाबांची ते अवस्था ग्रामस्थांसी परमावस्था आबाल वृद्ध भक्ता समस्ता महदस्वस्थता पातली जेथे गोड कथा सुरस जेथे रोज आनंद बहुवस जेथे शिरावया न मिळे घस ते मशीद उद्वस तम दिसे नित्य श्री नित्य मंगल होती जी शिरडी पूर्वी सकळ बाबाची एक कारण मूळ तेणे हळहळ ग्रामस्था आनंद कंदा आनंद विग्रहा भक्त कार्यार्थ धरिले देहा तो अर्थ संपादूनी अहाहा नगरी विदेहा पावलासी अष्टौ प्रहर निरलस कळकळीचा हितोपदेश करीतसा की रात्रंदिस बुद्धिभ्रंश आम्हा तई